पुढचा जो मुख्यमंत्री तो राष्ट्रवादीचाच असेल असं म्हणतात. काय नेमकं राष्ट्रवादीचं समीकरण सुरू आहे? वेगवेगळ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बघा, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी होत असेल तर दादांसारखा एखादा नेता त्या पदावर गेला तर नक्कीच पार्टीला असेल, राज्याला असेल, त्याचा त्या ठिकाणी फायदा होईल. पण जेव्हा आपण म्हणजे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस जेव्हा एकत्र त्या ठिकाणी लढतो आणि उद्धव ठाकरे साहेबांचा गटसुद्धा जर एकत्रित आला तर मग सर्वच घटकांना विश्वासात घेऊन कसं समीकरण त्या ठिकाणी असेल या बाबतीत आमचे पक्षाचे वरिष्ठ त्या ठिकाणी निर्णय घेत असतात आणि निर्णय घेतल्यानंतर मग आमच्यासारखे आमदार ते त्या ठिकाणी स्वीकारत असतात. पण कुठलाही व्यक्ती असावा, पण तो असा असावा की तो स्वतः निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकतो, लोकांना विश्वासात घेऊन तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकतो. दराडीचा एखादा मुख्यमंत्री त्या ठिकाणी असणं आणि स्वतःचं मत हे डोळ्यासमोर ठेवून लोकांना काय पाहिजे याचा अंदाज घेऊन जर निर्णय घेत असेल अशीच व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी येत्या काळामध्ये असेल असा सुद्धा विश्वास अनेक लोकांना त्या ठिकाणी वाटतो.